नमस्कार, मी प्रिया काळे, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज पहाटे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना धक्का दिला असून महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त संतोष आणि शेट्टर यांच्या घरावर तसेच महानगरपालिका कार्यालयीन कक्षावर देखील छापा टाकून तपासणी केली। सुभाषनगर बेळगाव येथील त्यांच्या अपार्टमेंटवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे। तसेच आलतकट्टी येथील त्यांच्या भावाच्या घरावरही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापेमारी करून महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी केली। भारताने पाठवलेल्या चांद्रयान 3 लँडर यानापासून वेगळी करण्याची प्रक्रिया यशस्वी पार पडल्यामुळे इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेने आणखीन एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। प्रपल्शन मॉडेलपासून वेगळे झालेले लँडरने चंद्राच्या अंतिम कक्षेत प्रवेश केलेला असून चंद्राच्या आणखीन जवळ गेले आहे। उद्या म्हणजे शुक्रवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत त्याचे डी बुस्टिंग होणार आहे। त्यानंतर लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होईल। गोव्याहून गुजरातकडे जाणाऱ्या गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक करणारा ट्रक बेळगावी जिल्हा अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्या वाहनातून 27 लाख किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे। तसेच अशोक लेलँड कंपनीचा व 25 लाख किमतीचा 12-चाकी ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे। चालक आणि क्लीनरला ताब्यात घेऊन अधिकारी पुढील तपास करीत आहेत। केंद्रीय दळणवळण विभाग धारवाड यांच्या वतीने केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षात अंमलात आणलेल्या जनहित योजनांची जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। केंद्र सरकारने जारी केलेल्या आजादी का अमृत महोत्सव, 9 वर्षाची सेवा, सुशासन, गरीब कल्याण, पीएम प्रणाम योजना, एक भारत श्रेष्ठ भारत सह अनेक योजनांसंबंधी जनजागृती निर्माण करण्यात आली। या सर्व योजना संबंधी छायाचित्र प्रदर्शन पार पडले। या संदर्भात बेळगावच्या खासदार मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर व अन्य अधिकारी उपस्थित होते। अक्षय टीव्हीएस बेलगाम प्रेझेंट्स इंडिपेंडन्स डे स्पेशल ऑफर, फ्रीडम टू चूज, फ्रीडम टू सेव्ह, डाई इन टू अवर इंडिपेंडन्स डे। डिस्काउंट्स नाउ ₹2100 कॅशबॅक ऑन सिलेक्टेड मॉडेल्स। व्हिजिट टुडे नियर रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम। मोबाईल नंबर 7831017689, सर्व्हिस 8310176991। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांच्या घरावरच चिकटवल्याने सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ उडाला होता। यावेळी महापालिकेचे कायदा सल्लागार ऍडव्होकेट US महंतशेट्टी यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते। अशी नोटीस लावता येते का असे विचारले असता लावता येते असे उत्तर दिले, मात्र कायद्यामध्ये अशी कोणतीच तरतूद नाही हे स्पष्ट झाले असून त्याविरोधात आता महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक न्यायालयात धाव घेणार आहेत। बुधवारी बेळगाव धारवाड महामार्गावरील पुलाखाली गॅसचा टँकर पलटी झाला होता, त्यामुळे बेळगावकडून धारवाडकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती। हा महामार्ग बुधवारी रात्रभर वाहतुकीसाठी बंद ठेवून पलटी झालेला गॅस टँकर बाजूला काढण्याचे काम चालू होते। दरम्यान आज सकाळी 11 वाजता वाहतुकीसाठी हा महामार्ग खुला करण्यात आला आहे। अस्मिता क्रिएशन प्रस्तुत दडपण या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर आधारित चित्रपटाला प्रेक्षक आणि विद्यार्थी व पालकांमधून भरभरून प्रतिसाद मिळत आहे। या चित्रपटाला उत्तर कर्नाटक चित्रपट वाणिज्य मंडळाच्या वतीने बेस्ट मराठी फिल्म पुरस्कार मिळालेला आहे। शहराच्या प्रथम नागरिक म्हणून ओळखणाऱ्या महापौर शोभा सोमनाथे यांनी बुधवारी महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभा घेतली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी आपल्या शेतामध्ये भात लावणीच्या कामामध्ये त्या व्यस्त झाल्याचे दिसून आले। महापौरांचे कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहे, त्यांनी यापूर्वीही शेतामध्ये जाऊन सर्व प्रकारची कामे केली आहेत। आता मी महापौर झाले तरी आपला व्यवसाय सांभाळणे हे गरजेचे असून त्यासाठी त्या दुसऱ्याच दिवशी शेतामध्ये भात लावणीच्या कामामध्ये गुंतल्याचे दिसून आले।
अरे पोरांनो उतरवा त्याला खाली. अरे कुठे जात आहे? अरे पण हे तर चुकीचं आहे. आई वाचव. ते काही नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार. ही पोर बिचारी नाराज होऊन गेली हो. जाऊ देत, माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही. या रस्त्याची अवस्था पाहता आपल्याला असे वाटू शकते की हा रस्ता नसून पाण्याने भरलेलं डबकं आहे की काय. इतक्या भयंकर स्थितीतील या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्यावरील खड्डे वेळीच न भरल्याने आता या खड्ड्यात पाणी भरले आहे. बेळगाव गोवा नजीकच्या चिखले क्रॉस दरम्यान रस्त्यावर धोकादायक खोलवर खड्डे निर्माण झाल्याने बेळगाव गोवा भागातील वाहनधारकांना यातून वाट काढणे मुश्किल झाले आहे. पावसामुळे घर कोसळून नुकसान झाले असले तरी ग्रामपंचायत सदस्यांकडून भेदभाव करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून नवीन घरे बांधण्यासाठी घरे मंजूर करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. पडलेल्या घरासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी मण्णिकेरी येथील दोघा ग्रामस्थांकडून जिल्हा प्रशासनासह तहसीलदारांकडे पाठपुरावा करूनही घरे मंजूर करण्यात आलेली नाही अशी तक्रार करत ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे धाव घेतली आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी चौकातील बस स्थानकांची झालेली दुरावस्थेबद्दल तरुण भारतने वृत्त प्रसारित केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. येथील बस स्थानकाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हा न्यायालयासमोरील ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ड्रेनेजची त्वरित दुरुस्ती करून समस्या निकालात काढण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात बुधवारी हेल्मेट परिधान करण्यासंदर्भात वाहन चालकांमध्ये जागृतीची मोहीम राबवण्यात आली. कुठे पुष्प देऊन तर आणखी कुठे हार घालून दुचाकी स्वारांना हेल्मेट परिधान करण्यासंदर्भात समज देण्यात आली. कपिलेश्वर मंदिर मागील बाजूस असलेल्या तलावाला संरक्षण भिंत बांधावी यासाठी या परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा मागणी केली आहे. नगरसेविका वैशाली भातकांडे यांनीही नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याची मागणी केली, मात्र अद्याप याबाबत कोणतीच दखल घेतली गेली नाही. त्यामुळे तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी करावी, याचबरोबर संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी करण्यात आली आहे. लोकमान्य सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लोककल्प फाउंडेशनतर्फे आमटे शाळेमध्ये क्रीडा साहित्य देण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी या साहित्याबद्दल लोककल्पला धन्यवाद दिले. दुर्गम भागातील विद्यार्थी अनेक सुविधांपासून वंचित आहेत, मात्र या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे हे लक्षात घेऊन लोककल्पने त्यांना क्रीडा साहित्य दिले, ज्यामुळे विविध खेळ खेळण्याची प्रेरणा त्यांना मिळेल हा उद्देश आहे. नार्वेकर गल्ली शहापूर येथे बाळ गणेश उत्सव मंडळाच्या मंडप मुहूर्तमेढ रोहणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, प्रशांत भातकांडे, बाळू जोशी, मंडळाचे अध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष विराज बुरकुंबी, सेक्रेटरी रितेश बोनगाळे व इतर उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.